नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। कोकण विदर्भात पावसाची शक्यता, राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे। आज तारीख 18 आहे आणि कोकण विदर्भात अनेक ठिकाणी उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे। आज तारीख 18 कोकण विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम आहे। फालोदी, अजमेर, ठळक कमी दाब क्षेत्र जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। अरबी समुद्रापासून गुजरात पूर्व राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे। राज्यात अनेक ठिकाणी 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे। पावसाच्या उघडीपीमुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे। उद्यापासून म्हणजे आजपासून राज्याला पावसाला पोषक हवामान होत आहे व रविवारपासून 19 तारीख म्हणजे उद्यापासून विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, शुक्रवारी तारीख 17 म्हणजे काल सकाळच्या 24 तासांमध्ये विदर्भाच्या अनेक ठिकाणी उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती। राज्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये हवामान विभाग कोकण, देवगड, दोडामार्ग, पेडणे, ठाणे, उल्हासनगर, पत्तेगे। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र निवळण्याचे संकेत। वायव्य मध्य प्रदेश, नैऋत्य उत्तर प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून आज तारीख 18 ही प्रणाली निवळण्याची शक्यता आहे। म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती असून उद्या ही प्रणाली ओडिशा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहे।